जबरी चोरी करून पळून गेलेला आरोपी 2 तासात जेरबंद, 30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, उमरज पोलिसांची कारवाई. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवनकुमार ओरीलाल राहणार चोरे हे व त्यांचा मित्र पान खाण्यासाठी थांबले असताना राहुल मोहन आटोळे लक्ष्मीनगर उमरज याने दगडाने दुखापत करण्याची भीती दाखवून फिर्यादीच्या खिशातील 30,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन पळून गेला होता. याबाबतची तक्रार उमरज पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या सूचनेनुसार आरोपीचा व मोबाईलचा शोध घेण्यात आला. उमरज पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना कराड हत्तीत उमरज बाजारपेठ येथे संशयित इसम मिळून आल्याने त्याचे नाव विचारताच त्याने राहुल आटोळे असे सांगितले. त्याच्याजवळ विचारपूस केल्यानंतर त्याच्याजवळ पवनकुमार ओरी यांचा मोबाईल असल्याची खात्री झाली. सदर गुन्ह्याच्या तपासकामी राहुल आटोळे याला अटक करण्यात आले असून त्याच्याकडून 30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, DYSP अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, हवालदार संभाजी साठे, दिनेश भोसले, कॉन्स्टेबल मयूर थोरात, राजकुमार कोळी यांनी केली आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.